क्वारंटाईन रुग्णांचे होत आहे गैरसोय, आयुक्त साहेब आता तरी जागे व्हा। सोलापूर शहर जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होतानाचे चित्र दिसत आहे। अशातच ज्यांना कोरोनाची लक्षणे आढळत आहेत त्यांना पुन्हा क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवले जात आहे, म्हणजेच त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे। गेल्या वर्षी देखील कोरोनाचा हात हाहाकार होता, त्यावेळेस कोरोना रुग्णांनी विविध कोरोना सेंटरमध्ये क्वारंटाईन विभागात दाखल करण्यात आले होते। त्यावेळी ही जीवनाचे आदी गोष्टीत गैरसोय होत असताना आता पुन्हा ही असेच गैरसोय होतानाचे चित्र दिसून येत आहे। अक्कलकोट रोड पाणी टाकी येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेजच्या पाठीमागील बाजूस अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह असून येथे कोरोना रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आले आहे। प्रशासनाच्या वतीने ज्यावेळेस क्वारंटाईन करण्यात येत होते त्यावेळेस या कोरोनाग्रस्त रुग्णांना विविध सुखसुविधा उपाय योजना करण्यात प्रशासनाच्या वतीने आले होते, परंतु असं काहीच नाही। उलट तेथील नागरिकांना विविध समस्यांच्या समोर जावे लागत आहे, त्यांना वेळेवर कुठलीच गोष्ट पुरवली जात नसल्याची तक्रार क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांनी केली आहे। त्यामुळे आता तरी महापालिका आयुक्त पी शिवशंकर जागे व्हा, लक्ष द्या असे आम्ही म्हणत नाही असे क्वारंटाईन झालेले रुग्ण म्हणतात। पहा, जबरदस्तीनं आणून टाकले आम्हाला इथं लोकांना, कसं काही नसतं। जेवण तर अजून पत्ता नाही, नाश्त्याचा पण चहा संपला। पाणी पाणी पण नव्हतं, आता आलं पाणी। दहा वाजता पाणी आलेलं। मी गौरीशंकर महादेव पारियर आहे, मी काल आलेले आहेत, काल रात्री जेवण वगैरे दिलंय। आज सकाळीपासून चहा आणि पाणी नाही, अजूनपर्यंत काही पण नाही, आणि सकाळीपासून त्रास होत असते, भूक लागते, त्रास होत। विचारू पुढं अडकून दिलेलं आहे, किस्ती पुढं अडकून दिलं ते खवलं आता। ठीक आहे का, विचारलं कोणाला विचारलं का तुम्ही असं असे? आम्ही ना इथं कोणी पण नाही, आता पाणी आणून दिलेले त्यांनी फक्त। हा बोला। जयश्री सपार, माझं नाव जयश्री सपार, आणि 10 वाजले, चहा नाही, पाणी नाही, काय नाही, आणि कसं राहायचं? एक तर चक्कर येते आणि दम येते, मग कसं? आमचं अजून काय नाही, बीपी शुगर वाले तर तडफडायला येतो, बिस्किट आणून द्या, पाणी आणून द्या म्हणायले, जाणार येणाऱ्याला हात करायले, कसं व्हायचं आमचं? मग आम्हाला असं आहे इथं आणून टाकल्यावर। मी इथं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये क्वारंटाईन आहे, बिल्डिंग नंबर 2 मध्ये। तर सकाळपासून आम्हाला लवकर चहा नाश्ता ह्या मिळत नाही आहे। आता संध्याकाळचे 10:30 आहेत, पण हे दुपार सकाळचे 10:30 आहेत, आता आम्हाला नाश्ता मिळालेला आहे आणि चहा सुद्धा मिळत नाही आहे। बाकीच्या गोष्टी, पाणी प्रत्येक रूम मध्ये एखादा जार ठेवायला पाहिजे, पाणी तर मस्ट आहे। आता उन्हाळ्या सुट्टीमध्ये भरपूर पाणी लागतं, पाणी मिळत नाही आहे। ह्या गोष्टी लवकरात लवकर मिळाव्यात हे, आणि आम्हाला साफसफाई कामगार पाठवून इथले सफाईचं पण लक्ष द्यावे, सफाई द्यावी। दत्तात्रय सीता, आमच्या आईला बीपी चालू आहे, त्यांना वेळेवर नाश्ता नाही, चहा नाही, आता आज 11 वाजत आलंय, अजून चहा नाही, नाश्ता नाही, जेवण व्यवस्थित नाही आहे, एक एकदा पाणी असतं, एक एकदा पाणी नसतंय, झाडू काय मारत नाही, तर काय स्वच्छता टाकून नाही आहे। आमची 2 लहान लेकरं आहेत, त्यांना वेळेवर चहा नाही, पाणी नाही, काय पण नाही आहे। लहान माझी मुलगी आहे, त्याला दूध पाहिजे होतं, दूध पण एक एकदा आणतात, एक एकदा आणत नाही। आता किती दिवस झाला तुम्ही इथं आहे? आम्ही 4 दिवस झालाय। सगळे लोक पॉझिटिव्ह आहे का? आमचा वडील फक्त पॉझिटिव्ह, आम्हाला इथं क्वारंटाईन साठी आणलं होतं, आम्हाला ते शेजारच्या बंगल्यामध्ये होतं, तिकडं सगळं पॉझिटिव्ह करतं म्हणजे सांगितलं, तिथून आम्हाला इकडे आणलं होतं, इथं आम्हाला काय व्यवस्था नाही, ते सगळं त्यांना पॉझिटिव्हला देऊन परत आम्हाला उरलेला इकडे आणून देतात त्यांनी। तुमची मागणी काय? आमची मागणी काय, वेळेवर चहा पाहिजे होतं, नाश्ता पाहिजे होतं, इथं आम्हाला इथं बंधन करायला त्यांनी, आम्ही कुठं पळून गेल्यासारखं बंधन करायला, आम्ही कुठं जात पण नाही, ते सगळे त्यांनी लॉक करून चाललं, ते लॉक करू नये म्हणून सांगा त्यांना, व्यवस्थित आम्हाला व्यवस्थित जाण्यासारखं पाहिजे, व्यवस्थित स्वच्छता टाकली।